नमस्कार मित्रांनो, मी अक्षय गोले तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय फिजिक्स विथ अक्षय गोले मध्ये। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत न्यूमरिकल ऑन रोटेशनल मोशन। या आधीचे जर न्यूमरिकल आपले मिस झाले असतील तर या वरती दिलेल्या आय बटन वरती क्लिक करा। तर पाहूयात आजचा पहिला प्रश्न। पण तत्पूर्वी आपण जर आपल्या या चॅनल वरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, बेल आयकॉन वरती क्लिक करा। चला तर पाहूयात आजचा पहिला प्रश्न। आजचा पहिला प्रश्न आहे, कॅल्क्युलेट द मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग ऑफ मास 500 ग्रॅम अँड रेडियस 0.5 मीटर अबाउट अन ऍक्सिस ऑफ रोटेशन कोइन्साइडिंग विथ इट्स डायमीटर अँड टँजंट परपेंडिक्युलर टू द प्लेन। सो आपल्याला काय सांगितलंय ते पाहूयात। सो आपल्याला सांगितलंय की एक रिंग आहे जिचा मास आहे एम आणि रेडियस आहे आर, ठीक आहे। सो ही जी रिंग आहे ही तिच्या डायमीटरच्या अबाव रोटेट करते, म्हणजे जो ऍक्सिस आहे तो तिच्या डायमीटर मधून पास होतोय। जर रिंग ही तिच्या डायमीटरच्या अबाउट रोटेट करत असेल तर तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो आय डी इज इक्वल टू हाफ एम आर स्क्वेअर, करेक्ट। सो व्हॅल्यूज टाकूयात आणि याचं उत्तर बघूयात। आपल्याला माहिती आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स डायमीटर इज गिवन एज आय डी इज इक्वल टू हाफ एम आर स्क्वेअर, करेक्ट आहे। सो एम ची आणि आर ची व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुट करूयात। एम ची व्हॅल्यू आहे 0.5 आणि आर ची पण व्हॅल्यू आहे 0.5। कॅल्क्युलेट करूयात, आपल्याला मिळेल आय डी इज इक्वल टू 6.25 इंटू 10^-2 केजी मीटर स्क्वेअर। आपल्याला अजून काय काय सांगितलंय ते पाहूयात। आपल्याला आता असं सांगितलंय की अन ऍक्सिस ऑफ रोटेशन इज टँजंट टू द रिंग अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन, ठीक आहे। सो म्हणजे आपली ही जी रिंग आहे, ही रिंग आहे आपली आणि त्याचं मास आहे एम, रेडियस आहे आर, आणि आता ऍक्सिस ऑफ रोटेशन जो पास होतोय तो ऍक्सिस ऑफ रोटेशन पास होतोय असा की तो त्या रिंगला टँजंट असेल आणि रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर असेल। सो अशा वेळेस आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग जो आहे हा असा काढता येतो आय टी इज इक्वल टू 2 mr². सो मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट अन ऍक्सिस टँजंट टू द रिंग अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन इज गिवन एज आय टी इज इक्वल टू 2 mr². आपल्याला एम ची ही व्हॅल्यू माहितीये आणि आर ची ही व्हॅल्यू माहितीये। सो या दोन्ही व्हॅल्यू आपण याच्यामध्ये पुट केल्या तर आपल्याला आन्सर मिळेल आय टी इज इक्वल टू 0.25 इंटू 10^-2 केजी मीटर स्क्वेअर। आता पाहूयात पुढचा प्रश्न काय ते। सो आपला नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे, अ सॉलिड स्पियर हॅज अ रेडियस आर इफ द रेडियस ऑफ अ गायरेशन ऑफ दिस स्पियर इज अबाउट इट्स डायमीटर इज √2/5 इंटू आर, show that the radius of gyration about axis about a tangential axis is √7/5 r, ठीक आहे। सो आता हा प्रश्न नेमका काय विचारलाय हा आपण थोडासा डायग्रामॅटिकली समजून घेऊयात। सो आपल्याला न्यूमरिकल मध्ये काय सांगितलंय ते बघूयात। कन्सिडर करा हा एक स्पियर आहे आणि त्याचा जो ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे हा त्याच्या सेंटर मधून पास होतोय, म्हणजेच हा स्पियर याच्या ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती फिरतोय, त्याच्या सेंटर भोवती फिरतोय किंवा त्या ऍक्सिस भोवती फिरतोय जो त्याच्या डायमीटर मधून पास होतोय, आणि त्यावेळेस त्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया जो आहे तो असणार आहे आय डी, करेक्ट। सो आय डी ची व्हॅल्यू काय असेल, आय डी ची व्हॅल्यू असेल आय डी इज इक्वल टू एम के डी स्क्वेअर, आणि इथे आपण के डी जो आहे ना तो रेडियस ऑफ गायरेशन घेतलाय जेव्हा ऍक्सेस त्याच्या सेंटर मधून किंवा डायमीटर मधून पास होईल तेव्हा, ठीक आहे। आता आपण कन्सिडर करणार आहोत नवीन ऍक्सेस। हा जो नवीन ऍक्सेस आहे हा त्या स्पियरला टँजंट आहे, ठीक आहे। जुना ऍक्सिस म्हणजे जो सेंटर मधून पास होतोय तो ऍक्सिस आणि नवीन ऍक्सिस याच्यामध्ये जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स आहे आर, फाईन। सो हा जो नवीन ऍक्सिस आहे त्याच्या अबाउट जेव्हा स्पियर रोटेट करेल तेव्हा त्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे आय टी, ओके। सो आय टी ची जी व्हॅल्यू आहे ती पण आपण असं कन्सिडर करूयात, आय टी इज इक्वल टू एम के टी स्क्वेअर। सो नाव अकॉर्डिंग टू पॅरल ऍक्सिस थिअरम, आपल्याला सगळ्यांना पॅरल ऍक्सिस थिअरम माहितीये, तो पॅरल ऍक्सिस थिअरम आहे आय टी इज इक्वल टू आय डी प्लस एम एच स्क्वेअर। आता हा जो एच आहे ना हा एच म्हणजे दोन ऍक्सिस मधला डिस्टन्स आहे, सो आपल्याला माहितीये की एच इज इक्वल टू आर। सो हे जो हा जो वरचं इक्वेशन आहे त्याच्यात व्हॅल्यूज पुट अप करूयात, आपल्याला इक्वेशन मिळेल एम के टी स्क्वेअर इज इक्वल टू एम के डी स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर।
सो एम एम दोन्ही साइडला आहेत ते आपल्याला कॅन्सल करता येतील. आपल्याला फायनली मिळेल की के टी स्क्वेअर इज इक्वल टू के डी स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. आता के डी ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, सो ती के डी ची व्हॅल्यू याच्यामध्ये पुटअप करूयात. आपल्याला उत्तर मिळेल की के टी स्क्वेअर इज इक्वल टू रूट ऑफ 2/5 इंटू आर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. म्हणजेच हे जे आधीचं इक्वेशन आहे ना ते आपल्याला असे करता येईल, के टी स्क्वेअर इज इक्वल टू 2/5 आर स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. ठीक आहे, सो के टी स्क्वेअर इज इक्वल टू 2/5 प्लस 1 इंटू आर स्क्वेअर. अजून थोडस सॉल्व करूयात, आपल्याला मिळेल की के टी इज इक्वल टू रूट ऑफ 7/5 इंटू आर, हेन्स रूट. सो मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. नेक्स्ट व्हिडिओ आपण कुठल्या न्यूमेरिकल वर करायचा हेही आम्हाला खाली कमेंट मध्ये लिहून पाठवा. लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.